नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या विद्यार्थ्यांना डिप्लोमा फर्स्ट इयरला ॲडमिशन घ्यायचं आहे त्या विद्यार्थ्यांची बघा कॉलेजेसचे नावं नेमकी टाकायचे कधी असतात, ठीक आहे? आणि कॉलेजेसचे नावासोबतच आपल्याला ब्रँच एकाच, बऱ्याच विद्यार्थ्यांच्या किंवा विद्यार्थ्यांच्या म्हणण्यापेक्षा विद्यार्थ्यापेक्षा पालकांच्या मनामध्ये क्वेश्चन हा आहे की कॉलेजेसची नावं नेमकं टाकायचे कधी, ठीक आहे? आणि त्याच्या संदर्भामध्ये दोन तीन क्वेश्चन असे आहेत त्यांच्या मनामध्ये की बा एखाद्या कॉलेजला आपल्याला काय करायचं आहे तर ॲडमिशन घ्यायचं आहे, तर एकाच कॉलेजचे आपण दोन तीन ब्रँच टाकू शकतो का, किंवा एकच ब्रँच कॉलेज वेगवेगळ्या कॉलेजमध्ये टाकू शकतो का, है ना? तसेच आपण किती कॉलेजेस मॅक्झिमम पहिल्या राऊंडसाठी किती कॉलेज टाकू शकतो, 10 कॉलेज टाकू शकतो की 20 कॉलेज का टाकू शकतो, असे प्रश्न पण बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पालकांच्या मनामध्ये असतील. तसेच कॉलेजेसचे नावं टाकायचे कधी हे उत्सुकता बऱ्याच विद्यार्थ्यांपेक्षा पालकांच्या मनामध्ये आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे सगळे डाऊट क्लिअर करणार आहे. तर सगळ्यात अगोदर बघा, ज्या विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आणि FC वरती कन्फर्मेशन झालेलं आहे त्यांनी बिंदास बसलं तरी चालेल, म्हणजे टेन्शन घ्यायची गरज नाही. फक्त ज्यांच्या फॉर्ममध्ये काही करेक्शन असेल अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे तर ते सॉल्व करायचा प्रयत्न करा. याच्यानंतर होईल तुमची प्रोविजनल मेरिट लिस्ट लागेल, फायनल मेरिट लिस्ट लागेल. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुम्हाला कॉलेजेसचे नावं टाकायचे असतात, त्याला म्हणतो आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग, ठीक आहे? तर ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो, कॉलेजेसची नावं कसे टाकायचे, याच्यावरती डिटेल व्हिडिओ मी नंतर बनवेलच ज्यावेळेस प्रोसेस स्टार्ट होईल. पण सध्या हे जाणून घेण्याची जास्त आवश्यकता आहे तुम्हाला की कॉलेजेसचे नावं किंवा कॉलेजेस कसे बघणार, आपण कसे सर्च करणार, कॉलेजेसचे नावं टाकणार किती, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये क्लिअर करणार आहे, ठीक आहे? तर विद्यार्थी मित्रांनो, प्रोविजनल मेरिट लिस्ट फायनल मेरिट लिस्ट यातला डिफरन्स समजून घ्या. प्रोविजनल मेरिट लिस्टला आपण मराठीमध्ये म्हणतो तात्पुरती मेरिट लिस्ट म्हणतो, तात्पुरती गुणवत्ता यादी. तात्पुरती गुणवत्ता यादीमध्ये जर तुमची कॅटेगरी जी असेल ती कन्वर्ट होऊ शकते, कशामुळे, कारण लॅक ऑफ युअर डॉक्युमेंट, म्हणजे तुम्ही डॉक्युमेंट वेळेवरती सबमिट न केल्यामुळे तुमची कॅटेगरी चेंज होऊ शकते, तुम्ही जनरलमध्ये येऊ शकता, ठीक आहे? त्याच्यानंतर ग्रेव्हन्स पिरियड असतो 2-3 दिवसाचा. त्याच्यानंतर लागेल फायनल मेरिट लिस्ट. फायनल मेरिट लिस्टला आपण म्हणतो अंतिम गुणवत्ता यादी. त्याच्यामध्ये तुमचं नाव आलं म्हणजे तुम्ही कॅप राऊंडसाठी इलिजिबल असा. आणि जर गुणवत्ता यादीमध्ये तुमचं नाव आलं नाही तर तुम्ही समजायचं की तुम्ही ऑप्शन फॉर्म म्हणजे कॅप राऊंडच्या बाहेर गेलेले आहात, म्हणजे तुम्हाला सरकारची कोणतीही सवलत भेटणार नाही, स्कॉलरशिप भेटणार नाही आणि तुमचं कॅपमधून ॲडमिशन कॉलेजला होणार नाही, ठीक आहे? त्यामुळं गुणवत्ता यादीमध्येच म्हणजे मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव येणं खूप आवश्यक आहे, ठीक आहे? आणि त्याच्यासाठी तुमचं FC कन्फर्मेशन होणं आवश्यक आहे, ठीक आहे? तर FC कन्फर्मेशन झालं बाबा, फायनल मेरिट लिस्ट लागली. आता तुमची फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर तुमचं स्टार्ट होतो कॅप राऊंड, ॲक्च्युअल कॅप राऊंड. कॅप राऊंड म्हणजे काय असतं तर त्याला म्हणतो आपण काय म्हणतो, कॅप राऊंडलाच आपण ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे, हे पहिला राऊंड, दुसरा राऊंड, तिसरा राऊंड, हे कॉलेजचे ॲडमिशनसाठी राऊंड असतात, ठीक आहे? पहिल्या राऊंडला कॅप राऊंड 1 सगळ्यात अगोदर काय लागतं तर वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येत असतो. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स म्हणजे काय, तर या कॉलेजला एवढ्या जागा या ब्रँचला आहेत, SC साठी एवढ्या आहेत, OBC साठी एवढ्या आहेत, है ना? असं वॅकन्सी सीट मॅट्रिक्स जनरेट होत असतो. तो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स येतो. वॅकन्सी सीट मॅट्रिक्स आल्यानंतर बघायचं, कळतं की आपल्याला या कॉलेजला ही ब्रँच आहे बा, मग आपल्याला इथे ॲडमिशन घ्यायचं आहे का, मग ते ऑप्शन टाकू पहिल्यांदा दुसऱ्यांदा, हे असे ऑप्शन नंतर भरायचे असतात, ठीक आहे? तर ऑप्शन फॉर्म भरताना म्हणजेच कॉलेजेसचे नावं टाकताना आपल्याला काळजी ही घ्यायची आहे की एक नंबरला आपण जे कॉलेज टाकू त्या कॉलेजला जर नंबर लागला तर तुम्हाला त्या ठिकाणी 100% ॲडमिशन घ्यावंच लागेल. कारण एक नंबरचं ऑप्शन जर तुमचं लागलं तर तुम्हाला दुसरा राऊंड खेळता येणार नाही, कारण ऑटो फ्रीज होऊन जातं ते. ऑटो फ्रीज म्हणजे काय, तर तुम्हाला त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यावं लागेल, नाही घेतलं तर तुम्ही त्या कॅप राऊंडच्या बाहेर जाल. म्हणून एक नंबरचं ऑप्शन असं टाकायचं की आपल्याला 100% तिथं नंबर लागला तर त्या ब्रँचला किंवा त्या कॉलेजला आपल्याला नंबर घ्यावाच लागेल, ठीक आहे? एक नंबरचं ऑप्शन हे ऑटो फ्रीज होत असतं, म्हणजे त्या ठिकाणी तुम्हाला तिथंच ॲडमिशन घ्यावं लागेल. एक नंबर व्यतिरिक्त 2 पुढचे जर ऑप्शन लागलं तर तुम्ही 100% ते कॉलेज पण रिझर्व ठेवू शकता आणि दुसरा राऊंड पण खेळू शकता. म्हणजे दुसऱ्या राऊंडला त्याच्यापेक्षा चांगले कॉलेज टाकायचे. जर दुसऱ्या राऊंडमध्ये लागला नंबर तर ठीक आहे, नाही लागला तर पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज आपल्याला सेव राहतं. ही प्रोसेस असते, ठीक आहे?
तर याच्यावरती मी डिटेल पुढं सांगेलच. आणि लक्षात, आता विद्यार्थ्याचं म्हणणं आहे की बा एकाच कॉलेजचे आपण किती ब्रँच टाकू शकतो, तर ज्या कॉलेजला सपोज 6 ब्रँच आहेत एखाद्या कॉलेजला, तर 6 पैकी 6 ब्रँच तुम्ही टाकू शकता. ठीक आहे, असं जरूरी नाही की एका कॉलेजची एकच ब्रँच टाकू आपण, है ना. एका कॉलेजमधल्या सगळ्या ब्रँच टाकायचे असतील तर सगळ्याही टाकू शकतो, किंवा एका कॉलेजमधली एक टाकायची असेल तर एकही टाकू शकतो. आता तुम्ही म्हणाले की सर कॉलेजेसची किती कॉलेजेसची नावं आपण टाकू शकतो. विद्यार्थी मित्रांनो, टोटल 300 कॉलेजेसचे नावं तुम्ही कॅप राउंड 1 साठी टाकू शकता. 300 किती? 300. त्याच्यामुळे 300 नावं बनवणं खूप मुश्किल आहे. आपली हार्डली हार्ड लिस्ट झालीच तर किती होत असते, 20 ते 30 कॉलेजेसची लिस्ट आपण काढत असतो. तर तुम्ही 300 कॉलेजेसचे नावं टाकू शकता. त्यामुळे तुम्ही आतापासूनच कॉलेजेसची लिस्ट काढायला लागा. त्यासाठी काय लागतं तुम्हाला, तर मागच्या वर्षी आपली तुमची ब्रँच सपोज OBC आहे, तर OBC ब्रँचला तुम्हाला पडलेले आहेत 80%. तर 80%च्या आसपास मागच्या वर्षी कोणत्या कॉलेजला मुलं लागलेली होती हे तुम्हाला बघावं लागतं. त्याला म्हणत असतो आपण कट ऑफ लिस्ट. तर कट ऑफ लिस्ट कशी बघायची, ते कुठे भेटेल, तर विद्यार्थी मित्र DTEच्या साईटवरती अवेलेबल आहे. नसेल तर आपला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप बनवलेला आहे, त्या ग्रुपवरती मी लिंक शेअर करेल, किंवा डायरेक्टली त्याची PDF जी आहे कॅप राउंड 1ची, ती पूर्ण PDF त्या ठिकाणी टाकून देईल. म्हणजे ती PDFवरती तुम्हाला समजेल की गव्हर्मेंट पॉलिटेक्निक अमरावतीचं कॉलेज आहे, तर ते तर कॉम्प्युटरला किती पर्सेंटच्या मुलाचा नंबर लागला होता, OBC कॅटेगरीचा किती पर्सेंट होता, SC कॅटेगरीचा किती आहे, ते सगळं त्या ठिकाणी मेन्शन केलेलं असतं, है ना. तसेच गव्हर्नमेंटचं नाही, प्रायव्हेट कॉलेजेसचे कट ऑफसुद्धा त्या ठिकाणी मेन्शन केलेले असतात. ठीक आहे, तर कट ऑफ लिस्ट मी ग्रुपवरती टाकतो. तुम्ही जर व्हॉट्सअप ग्रुप जॉईन केला नसेल तर पटकन जॉईन करून घ्या, त्या ग्रुपवरती मी नंतर लिंक टाकेल किंवा डायरेक्टली PDF टाकून देईल कट ऑफ लिस्ट. ठीक आहे, आता तुम्हाला समजलं की 300 ऑप्शन टाकू शकतो. एक नंबरचा ऑप्शन आपल्याला चांगलं टाकायचं आहे, जिथं लागला तर आपल्याला दुसरा राऊंड करायची गरज पडणार नाही, तिथं ॲडमिशन 100% घेणं आहे असंच टाकायचं आहे. 300 ऑप्शन टाकू शकतो आपण. ठीक आहे, आता हे झालं कॅप राऊंड 1 बद्दल. बघा, सांगतो पहिल्या राऊंडमध्ये आपला 100% नंबर लागायलाच पाहिजे. कशामुळे, कारण जवळपास 80 ते 85% ॲडमिशन ह्या कॅप राऊंड 1मध्येच होतात. म्हणजे 80 ते 85% जागा ह्या कॅप राऊंड 1मध्येच फुल झालेल्या असतात. ठीक आहे, आता दुसऱ्या राऊंडला कोण जात असतो की ज्या मुलाचा नंबर पहिल्या राऊंडमध्ये लागला नाही, आणि ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये लागलेलं कॉलेज नको आहे, दुसरं कॉलेज पाहिजे, असेच मुलं फक्त कॅप राऊंड 2मध्ये जात असतात. काय सांगितलं मी तुम्हाला, 80 ते 85% मुलांचे कॉलेजेसच्या जागा ह्या पहिल्या राऊंडमध्येच फुल होतात. त्यामुळे 100% आपला पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागायला पाहिजे, म्हणजे पाहिजे. येते लक्षात? हां, तर याच्यावरती मी डिटेल पुढं व्हिडिओ बनवेलच की कसं आपण कॉलेज वगैरे सर्च करायचे, किंवा ऑप्शन फॉर्म कसे भरायचे. जर तुम्हाला रेफरन्स म्हणून पाहिजे असेल तर मागच्या वर्षीचा व्हिडिओ आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती सर्च करू शकता हाऊ टू फिल ऑप्शन फॉर्म, है ना. किंवा त्याची लिंक पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकतो, वरती आय बटन आलं असेल तिथेही तुम्हाला तो व्हिडिओ भेटून जाईल. ठीक आहे, तर त्याचा रेफरन्स म्हणून तुम्ही रेफरन्स घेऊ शकता की कॉलेजेसचा ऑप्शन फॉर्म कसा भरायचा असतो. आताच गरज आहे का त्याची? नाही. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, मला वाटतं तुम्हाला समजले असतील, तुमचे डाऊट क्लिअर झाले असतील रिगार्डिंग ॲडमिशन प्रोसेस. आलं लक्षात? तर कॅप राऊंड 1 ज्यावेळेस सुरू होईल तेव्हा मी तुम्हाला व्हिडिओ बनवून डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देणार आहे. तसेच एखाद्या पालकांना जर समजत नसेल की ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, बघा काय होत असतं की आपण काय करतो, आपल्याला माहिती नाही म्हणून आपण जात असतो नेट कॅफेवरती काय सांगतो आपण की असं असं फॉर्म भरणं आहे, बरोबर. तो त्यांच्या हिशोबाने तो फॉर्म भरत असतो. बट विद्यार्थी मित्रांनो, फॉर्म भरताना घ्यायची काळजी म्हणजे काय, तर आपल्याला पर्सेंटेज किती पडलेले आहेत, ठीक आहे, त्याच्यावरनं आपण ऑप्शन फॉर्म भरायला पाहिजे. असं नाही की हे कॉलेज खूप चांगलं आहे, इकडे असं आहे तसं आहे, त्याचं कट ऑफ तरी बघा ना. नाहीतर काय होतं की आपल्याला असतात मार्क 70%, आपण 95, ज्या कॉलेजचा कट ऑफ 95% आहे ते कॉलेज टाकून देत असतो. लागणार आहे का नंबर त्या ठिकाणी? नाही. 70% पडलेले आहेत तर 70%पेक्षा 4-5% मी तर 2-3 सांगत असतो, 4-5% घ्या. 70% पडले ना तर 75%ला कोणता कट ऑफ होता, तसेच खाली 5% घ्या, वर 5%, 75% आणि 65%च्या मधातले कॉलेज जे आहेत ते लिस्ट बनवा. ठीक आहे,
आणि जर तुम्हाला एखादं कॉलेज चांगलं वाटत असेल ते एखादा ऑप्शन टाकू शकतो. नाहीतर काय होतं, मागच्या वेळेसची केस घडलेली सांगतो, एका विद्यार्थ्यांनं 270 ऑप्शन टाकलेले होते. किती? 270 ऑप्शन. त्याला कॅप राउंड 1 मध्ये एकही कॉलेज लागलेलं नाही. कशामुळे झालं? कारण त्याचे पर्सेंटेज आणि जे कट ऑफचे पर्सेंटेज होते त्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक होता, म्हणून त्याचा नंबर लागला का? तर नाही लागला. तर ही चूक तुम्ही करू नका. तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्ही कन्सर्न करू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही व्हॉट्सअप करा की इंटरेस्ट म्हणजे तुम्हाला जमत नाही आहे आणि जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपण कन्सल्टन्सी प्रोव्हाइड करणार आहे. तुमचा ऑप्शन फॉर्म भरून दिला जाईल. तुम्हाला फक्त रिजन सांगायचा आहे की या रिजनमध्ये आम्हाला ॲडमिशन हवी आहे, आमच्या मुलांना एवढे पर्सेंटेज आहे, तर कोणते कोणते कॉलेज अवेलेबल आहेत ते तुम्हाला शोधून दिले जातील. ठीक आहे, तर कन्सल्टन्सी प्रोव्हाइड केली जाईल, ऑप्शन फॉर्म वगैरे भरून दिला जाईल. त्याची फीस जी आहे ती खूप मिनिमम ठेवलेली आहे आपण, 1000 रुपये. 1000 रुपयामध्ये पूर्ण तुमचं प्रोसेस जी आहे ॲडमिशनपर्यंत पूर्ण केली जाईल. ठीक आहे, तर इंटरेस्टेड असाल तर तुम्ही व्हॉट्सअपवरती मेसेज करू शकता, आमची टीम तुम्हाला लवकरच रिस्पॉन्ड करेल. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, एवढी इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यायची होती. आता पुढे जी पुढची प्रोसेस असेल ती पुढच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सांगेलच. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.